मराठीची मालिका आई माझी काळूबाई मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत विराट गुरुजींनी आर्याला आता धमकी दिली आहे। पदेवी काळूबाईचं नाव न घेण्यासाठी त्यांनी आर्याला ही धमकी दिली आहे। दरम्यान मागील भागात आपण पाहिलं विराट गुरुजींनी माधवराजेंना फोन केला होता व आर्याला आपल्या आश्रमात घेऊन यायला सांगितलं होतं। तर संकेतने फार्म हाऊस वरून स्वतःची सुटका करून घेतली होती व तो आपल्या ताईला म्हणजेच आर्याला शोधायला पाटलांच्या घरी आला होता। तेव्हा तो माधवराजेंच्या गाडीत मागच्या साईडला बसतो, त्यामुळे संकेत कुठे आहे याचा थांग पत्ता कोणालाच नाही। तर मिलितने तिकडे सगळ्या जिल्ह्याच्या नाकाबंदी केल्यात व संकेतने या जिल्ह्याबाहेर जाऊ नये म्हणून तो पुरेपूर काळजी घेतोय। तर इकडे संकेत देखील आता विराट गुरुजींच्या आश्रमात पोहोचलाय। तर आर्या आणि माधवराजे देखील पोहोचलेत। विराट गुरुजींनी आर्याला तिच्या आई बाबांचा फोटो मोबाईल मध्ये आर्याला दाखवलाय व ते देखील आपल्याच कैदेत आहेत असं त्यांनी आर्याला सांगितलंय। त्यामुळे त्यांचा जीव वाचवायचा असेल तर काळूबाईचं नाव घेणं बंद कर असा इशाराच विराट गुरुजींनी आता आर्याला दिलाय। तर दुसरीकडे अमोघ आता संकेतला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। त्याने पंडितला फोन करून संकेतची माहिती काढायला सांगितलीये। तेव्हा आता आर्या आणि तिचं कुटुंब खरंच या संकटातून वाचणार का हे तर येणाऱ्या भागातच समजेल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।